दिवसांपूर्वी पारने नगर पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 10 हा सर्वसाधारण या प्रवर्गासाठी जाहीर झाला आहे. प्रभागातील जनतेतून पारनेचे शिवसेना युवसेना उपशहर प्रमुख तसेच पारने तालुका मुस्लिम सेवा संघाचे तालुका अध्यक्ष रमीज राजे यांच्या उमेदवारीची मागणी जोर धरू लागली आहे. रमीज राजे यांच्या मागे युवकांची फळी उभी असून ते सातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी गरजू लोकांना सॅनिटायझर वाटप केले होते. त्याचबरोबर त्यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. प्रभाग क्रमांक 10 संभाजीनगर हा सुशिक्षित लोकांचा प्रभाग ओळखला जातो. रमीज राजे यांचा मित्र परिवार आणि नाते संबंध या प्रभागात मोठा आहे. त्यांची सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्व अशी परिसरात ओळख आहे. जनतेशी थेट संपर्क असल्यामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील जनतेतून त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह वाढत आहे. पारनेरचे माजी आमदार तसेच माजी विधानसभा उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते श्री विजयराव औटी यांचे ते कट्टर कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांची उमेदवारी निवडून येण्यासाठी काही अडचण होणार नाही. रमीज राजे यांचा जनसंपर्क दांडगा असून ते युवा सेनेचे उपशहर प्रमुख म्हणून गेल्या काही वर्षांपासून काम पाहत आहेत. त्यांनी या निवडणुकीबाबत जनतेची इच्छा असेल तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नगर पंचायत निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. रमीज राजे हे माजी विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.